आमचा पक्ष शिस्तीचा असं भाजप नेहमी म्हणते, मात्र आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोरच भाजपमधील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. खडसे आणि महाजन गट यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. जळगाव भाजपमध्ये रंगलेला हराळा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून झालेली ही हाणामारी. सध्या भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहेत. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी 11 जण इच्छुक होते, मात्र त्यापैकी कुणाचीही निवड न झाल्यानं कार्यकर्ते संतापले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा सगळा गोंधळ झाला. यावेळी भाजप सरचिटणीस आणि खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली. नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. सकाळी एक बोललं जातं, संध्याकाळी वेगळं बोललं जातं, आणि दुसऱ्या दिवशी एकमेकाला पेढे भरवताना आपण बघितलं गेलं. पण ते खऱ्या अर्थाने पेढे आमच्या आयुष्यात बघितले असतील तर ते साखरेपासून तयार करणारे गोड पेढे असतात. यांचे पेढे कडुलिंबापासून जमलेल्या पाकापासून बनलेले जर का हे कडुलिंबाचे पेढे असतील, आज या मारामारीवरून किंवा शाई फेकण्यावरून हे सिद्ध होत आहे. याआधी जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेरमध्ये व्यासपीठावरच जोरदार हाणामारी झाली होती. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यावेळी हात धुवून घेतले होते. अशा वाढत्या राडा संस्कृतीमुळे भाजपच्या शिस्तबद्ध पक्ष या प्रतिमेला तडा जातोय. आहे की तिथलं जे मनोमिलनाचं जे मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणुकीच्यासाठी विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षांनी सभापतीच्या निवडीसाठी जे काही मनोमिलनाचा एक देखावा करण्यात आला तो खरा नाही आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. तिथली सगळी लढाई जी आहे ती भाजपची अंतर्गत लढाई एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांच्यामध्ये आहे. हे भारतीय जनता पक्षाने वेळीच थांबवलं नाही तर हे कुठल्याही टोकाला जाऊ शकतं. पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीदवाक्य. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात समेट झाल्याचं चित्र समोर आलं होतं. मात्र जळगाव भाजपमध्ये अजून काहीच आलबेल नाही हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जळगाव.